गोष्ट आहे 90च्या दशकातली. एकदा काही शिक्षकांचं एक शिष्टमंडळ राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मुंबईला आलं होतं. मंत्रालयात त्यांची चर्चा झाली. शिक्षण मंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं. निघण्यापूर्वी त्या शिष्टमंडळातले एक प्राध्यापक मंत्री महोदयांना म्हणाले, साहेब, मुलांच्या संगोपनात वाटा कुणाचा? शिक्षण मंत्री त्या प्राध्यापकांवर बालिश प्रश्न विचारता का असं म्हणत जाम चिडले. पण ते प्राध्यापक शांतपणे म्हणाले, सर, शाळेच्या दाखल्यावर आईचं नाव कुठे आहे? रागावलेल्या मंत्री साहेबांचा पारा वेगाने खाली आला. त्यांनी त्या शिष्टमंडळाला तसं निवेदन देण्यास सांगितलं. फक्त तेवढ्यावर गोष्ट संपली नाही. शिक्षण मंत्र्यांनी वेगाने चक्रही फिरवली. अधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत फायली गेल्या. अवघ्या 6 दिवसात शासन निर्णय जाहीर झाला आणि शाळेच्या दाखल्यावर आईचं नाव दिलं गेलं. हा साधा निर्णय नव्हता, ही एक ऐतिहासिक घटना होती. स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत पुरोगामी महाराष्ट्राचं पुढचं पाऊल पडलं होतंच, मात्र त्याचबरोबर याचा फायदा वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुला मुलींना मोठ्या प्रमाणावर होणार होता. शाळेत नाव नोंदवताना वडिलांचं नाव माहीत नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांची पिढी या निर्णयामुळे शिक्षणाच्या प्रवाहात आली. ज्यांनी हा दुरोगामी निर्णय घेतला ते शिक्षण मंत्री म्हणजेच रामकृष्ण मोरे. संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज असलेल्या रामकृष्ण मोरे यांचा जन्म देहू इथे झाला. अगदी तरुण वयात युवक काँग्रेसच्या मार्फत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मोरे सरांनी काही काळ विशाल सह्याद्री या वर्तमानपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम देखील केलं. बरीच वर्ष ते कामशेत इथे हायस्कूलमध्ये शिक्षक होते. सासवड हडपसर इथेही त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जुन्या खेड लोकसभा मतदारसंघाचे ते 10 वर्ष खासदार होते. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर ते आमदार झाले. पिंपरी चिंचवड परिसरात आज दिसणारा विकास हे रामकृष्ण मोरे यांच्या कार्याचं फलित आहे. तळागळातल्या कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. त्यांच्यामुळे या भागात काँग्रेस पक्ष टिकून राहिला. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडला शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ओळख निर्माण करायचं काम सुद्धा रामकृष्ण मोरे सरांमुळेच झालं. आधुनिक पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणून रामकृष्ण मोरे यांचं नाव घेतलं जातं. 1999 साली जेव्हा युती शासनाला हरवून विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले तेव्हा रामकृष्ण मोरे यांना महाराष्ट्र राज्याचे शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री बनवण्यात आलं. या काळात रामकृष्ण मोरे यांनी घेतलेले अनेक निर्णय महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांसाठी दूरोगामी असे ठरले. त्यांचा सर्वात गाजलेला निर्णय म्हणजे मराठी माध्यमातून पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करणे. मराठी माध्यमाची मुलं इंग्रजी बोलण्यात मागे पडतात आणि यावर उपाय म्हणून रामकृष्ण मोरे यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली, पण रामकृष्ण मोरे यांनी माघार घेतली नाही. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे जून 2000 पासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याची तयारी 6-7 महिने आधीपासून चालू होती. शासनाने निर्णय घेतला होता आणि अभ्यासक्रम समिती नियुक्त केली होती. या समितीने तयार केलेल्या आढाकड्यानुसार इयत्ता 1ली साठी पाठ्यपुस्तक आणि शिक्षक हस्तपुस्तिका तयार करण्यात आल्या. मे 2000 मध्ये पुण्यात आयोजलेल्या राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना तत्कालीन शिक्षण मंत्री दिवंगत रामकृष्ण मोरे यांनी या निर्णयाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. संधीची समानता, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण, द्वितीय भाषा अध्ययनाबाबतचं नवं संशोधन, देशातल्या इतर राज्यात होत असलेला याबाबतचा विचार आणि इत्यादी बाबींचा आढावा घेऊन मोरे यांनी शासकीय धोरणाचं जोरदार समर्थन केलं आणि या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना उत्तरही दिलं. मोरे सरांना शिक्षण मंत्री म्हणून फार मोठी कारकीर्द लाभली नाही. 2002 साली त्यांचं दुःखद निधन झालं. मात्र आज 20 वर्षांनी मागे पाहताना त्या काळी रामकृष्ण मोरे यांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता याची प्रचिती येते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी बोल भिडू चॅनल पाहत राहा.